नमस्कार मी आता तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगते एक गाव होतं जिथे तीन लोक राहत होते जे कुटुंब होतं तिथे एक मुलगा व त्याचे आईबाबा राहत होते तो मुलगा त्याच्या आईबाबांसोबत दरवर्षी मामाच्या गावाला जायचा आणि तेव्हा त्याला ते, ते एक वर एकदा वाटलं की आपण आता मोठं झालोय आता आपल्याला एकटं जायला पाहिजे मामाच्या गावाला तेव्हा तो त्याला त्याच्या आईबाबांना विचारतो आईबाबा मी जाऊ का एकटा मामाच्या गावाला त्या त्याचे आई बाबा म्हणता नाही नको असे त्याची ते, समजूत काढता की नको जाऊ तू तो अजून छोटा असे तो म्हणतो नाही मी आता मोठा आहे तो ते म्हणता नको वगैरे पण तो ऐकायलाच तयार नाही तेव्हा मग त्याचे बाबा म्हणता ठीक आहे चल जा मग तेव्हा ते त्याचे आई बाबा त्याला ट्रेन स्टेश स्टेशनला सोडायला येतात सोडताना त्याच्या बाबा त्याला एक चिठ्ठी देता आणि त्या चिठ्ठीमध्ये म्हणतो म्हणता की तुझ्या खिशात तु, ही चिठ्ठी ठेव आणि जेव्हा तू ही चिठ्ठी तू तेव्हाच वास तेव्हा तुला भीती वाटेल रडायला येईल तेव्हाच तू वाचा नाही तर वाचू नकोस असं त्याचे बाबा त्याला म्हणतात आणि त्याला ट्रेनच्या डब्यात पाठवून देता जेव्हा ती ट्रेन अशी झुकझुक करून अशी धा धावायला लागते त्याला मस्त वाटायला लागतं तो झाडे झुडपे वगैरे सगळं असं बघतो नदी बघतो असे पळताना सगळं बघतो त्याला छान वाटायला लागतं वाव वगैरे मग तेव्हा अशी ट्रेनमध्ये अशी भीड वा वाढत जाते लोक जास्त संख्येत यायला लागता, तेव्हा तो असं घाबरून जातो लोक त्याला असे घुरून बघताय असे त्याला वाटायला लागतं तो रडायला येतो आता मी काय करणार त्याला असं जाणीव होते का आपल्यासोबत आई बाबा पाहिजे आपल्यासोबत मग त्याला आठवत की हां आपल्या बाबांनी एक चिठ्ठी दिली होती आपल्या खिशेत ज्या ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की जर तू घाबरला तर ही चिठ्ठी वाच तर मग तो चिठ्ठी खोलतो आणि वाचतो तर त्याच्यामध्ये लिहिलं काय होतं माहिती का त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं बाळा तू घाबरू नकोस मी पुढच्या डब्यात तुझ्या सोबतच आहे तेव्हा त्याला इतकं छान वाटलं वा आपल्यासोबत कोणी आहे असंच तुम्ही लोक पण आपल्यासोबत दरवेळेस देव असतो दे देवानी पण आपल्या चिठ्ठी दिलेली असते त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की आपण देवासोबत एक घाबरू नका असंच पुढे जात राहा संकटाशी घाबरू नका आणि असंच लिहिलेलं असतं की आपण पुढचा प्रवास असाच सुखेने करू सर तुम्हा तुम्हाला धन्यवाद थँक्यू बाय